राज्यात सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रावर नागपुरी संत्रा लागवड आहे त्यापैकी सर्वाधिक एक लाख हेक्टर क्षेत्र एकट्या विदर्भात आहे राज्याचं एकूण उत्पादन पाच लाख टन आहे उत्तम प्रत मोठा आकार यावर फळांना बाजारात मागणी आणि दर मिळतो या प्रतवारीमध्ये मागे पडलेला सुमारे तीस ते पस्तीस टक्के लहान फळांना फारसे दर मिळत नाहीत परिणामी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं अनेकदा ही फळं बांधावरच फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते त्याचा वापर प्रक्रियामध्ये करता आल्यास शेतकऱ्यांच्या फायद्यांमध्ये नक्कीच वाढ होऊ शकते मात्र संत्र्यामधील बिया रस काढते वेळी चिरडल्या जात असल्यानं रसामध्ये कडवटपणा उतरतो सामान्यतः तो दूर करण्यासाठी साखरेचा सा वापर केला जातो मात्र आरोग्यासाठी जागरूकता वाढलेली असल्यामुळं अधिक शर्करायुक्त रसापासून लोक दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत तसंच मूळ चवीतही बदल होतोय ही बाब लक्षात घेता बिया वेगळ्या काढून प्रक्रिया करणाऱ्या संयंत्राची मागणी होत होती ती लक्षात घेऊन कि दुर्गापूर येथील अन्न प्रक्रिया तज्ज्ञ राहुल घोगरे त्या दिशेने अभ्यास आणि संशोधनाला प्रारंभ करतायत या केंद्राचे प्रमुख डॉक्टर के पी सिंग यांचं मार्गदर्शन याला मिळालंय केंद्रामध्ये आवश्यक ती साधनं आणि यंत्र नसल्यामुळे खासगी वर्कशॉपमध्ये संकल्पनेवर आधारित प्रारूप विकसित करण्यात आलंय मौज म्हणजे मोबाईल ऑरेंज ज्यूस युनिट असं या यंत्राला नाव देण्यात आलंय त्यातून संत्र्याचा आरोग्यदृष्ट्या निर्जंतुक आणि ताजा रस उपलब्ध होण्यास मदत होतीये याच यंत्राविषयी आपण या व्हिडिओतनं माहिती पाहणार आहोत नमस्कार मी धनंजय सानप तुम्ही पाहताय ऍग्रो तर संयंत्राविषयी माहिती देताना राहुल घोगरे यांनी सांगितलंय की संत्रा ज्यूस कडवट होण्यामागं त्यातील बिया आणि त्यातील फायबर हे कारणीभूत ठरतात संत्र्याचे दोन भाग करून आतील भागावर हलका दाब देण्यासाठी स्टील बॉलचा वापर केला जातो संत्र्याच्या आतील भागावर हलका दाब पडत असल्यानं बी फुटत नाही या नव्यानं विकसित प्रारूपामध्ये कोल्ड प्रेस तंत्रज्ञान वापरलेलं असल्यानं बिया आणि फायबर तुटत नाही परिणामी रसामध्ये कडवटपणा येत नाही विजेवर चालणारं हे प्रारूप तासाला साठ ते शंभर किलो संत्र्यावर प्रक्रिया करू शकतं यामध्ये मोसंबी संत्रा आणि डाळिंब यांचाही रस काढता येत असल्यानं ते यंत्र बहुउपयोगी ठरणार आहे सोप्या पद्धतीने हाताळणीसाठी हे संयंत्र विद्युत चलित वाहनावर बसवण्यात आले त्याची किंमत सहा लाख रुपये इतकी आहे विजेवर चालणारं हे संयंत्र सौर ऊर्जेवर चालवण्याच्या दृष्टीने सध्या प्रयत्न सुरू असल्याचं राहुल घोगरे यांनी सांगितलंय अमरावती जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीनं आखलेल्या जिल्हा वार्षिक योजना दोन हजार एकवीस बावीस अंतर्गत विशेष तरतूद करण्यात आली होती त्यामध्ये केव्हीकेने विकसित केलेलं मोबाईल संत्रा ज्यूस युनिट हे तीन तालुक्यात शेतकरी कंपन्या स्वयंसहाय्यता समूह यांना नव्वद टक्के अनुदानावर वितरित करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती होती या संयंत्राकरिता कृषी विभागाकडून जाहिरात देऊन शेतकरी गट आणि शेतकरी कंपन्यांचे अर्ज मागविण्यात आले होते त्यातून लॉटरी पद्धतीनं तिवसा महिला उत्पादक कंपनी तिवसा श्री ज्ञानेश्वर पुरुष बचत गट सलोरा खुर्द अमरावती श्री दत्त मावली शेतकरी उत्पादक कंपनी तोंडगाव चांदूर बाजार यांची निवड करण्यात आली आहे दर्जेदार बियाण्यांची उपलब्धता केविके मध्ये सोयाबीन तूर यांचं प्रमाणित बियाणं उपलब्ध असतं त्यासाठी शेतकरी हंगामापूर्वीच नोंदणी करतात हे बियाणं महाबीजच्या अनुदानित तत्वावर उपलब्ध केलं जातं दरवर्षी खरीपात सोयाबीन आणि तुरीचं सुमारे एक हजार क्विंटल आणि रब्बी हरभऱ्याचं एक हजार क्विंटल बियाणं विकलं जातं दहा वर्षाच्या आतील वान असल्यानं उत्पादकता अधिक मिळते हर्षद ठाकूर हे बियाणे विभागाचे विभाग प्रमुख आहेत प्रामुख्याने कृषी विस्तार महिला सक्षमीकरण आणि ग्रामविकास यासाठी वाहिलेलं कम्युनिटी रेडिओ सेंटरही या सेंटरमध्ये जून दोन हजार बारापासून चालवलं जातं त्याची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी नव्वद पूर्णांक चार एफ एम अशी आहे त्यावर सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी पाच ते आठ या वेळात कृषी क्षेत्राशी निगडित कार्यक्रमांचं प्रसारण होतं त्यात शेतकऱ्याला आवश्यक हवामानाचा अंदाज पेरणी ते, पेर ते काढणी व्यवस्थापन बीज प्रक्रिया निविष्टा आणि विशेष करून जैवतंत्रज्ञान जैविक खतं परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा महिला स्वयंसहाय्यता समूहाचे व्यावसायिक अनुभव यांचा समावेश असतो त्याचं व्यवस्थापन प्राध्यापक संजय घरडे यांच्याकडे या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया तुम्हाला हा प्रयोग नेमका कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला चा सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका माहिती महत्वाची वाटली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक उपलब्ध कॉम ला अवश्य भेट द्या